आज आम्ही चाललो आहोत ब्ल्यू लगून हॉटेल खवणे येथे। खवणे बीच सोबत एक वेगळंच नातं आहे माझं। ही छोटी वाट मनाला मोठा आनंद देते। चला तर मग पाहूया। फायनली आम्ही खवणे बीचवर पोचलो आणि ब्ल्यू लगून हॉटेलला चेक इन केलं। रिझॉर्टला हा आहे रूम। अच्छा, आणि हा आहे रूममधून आमचा व्ह्यू। वाव, खरंच अशा मनमोहक बीच समोर असा रूम मिळणे हे यावेळी मला माझं भाग्यच वाटतं आहे। इथे आपल्या बॅगाचा सेटअप केला आहे। ओवरऑल रूमचा फील खूप छान आहे। व्ह्यू रूममध्ये बसून देखील समुद्राचा आहे आणि पुन्हा तेच, सकाळी उठल्या समुद्र, संध्याकाळी खाताना पिताना समुद्राच्या लाटांचा आवाज, खूप मजा येणार आहे। हा आमचा आजचा लंचचा सेटअप आणि हा समोर बीच, खवणे बीच। तर आता आपण आहोत ब्ल्यू लगून रिसॉर्टला आणि लंच टाइम झाला आमचा। आणि लंचला काय काय असणार? प्रॉन्स फ्राय आहे, प्रॉन्स मसाला फ्राय, नंतर यांनी चिकन सुक्का दिलं आहे, चिकन ग्रेव्ही, चपाती, सॅलड, सुरमई, सॉरी प्रॉन्स रवा फ्राय आहे आणि सुरमई रवा फ्राय आणि सुरकडी आली। आणि एवढं सगळं असताना एक सरप्राईज समोर आलं। तेजल, आज आपल्याकडे पापलेट, सुरमई, प्रॉन्सचे दोन प्रकार, चिकनचे दोन प्रकार सगळं आहे आणि सोलकडी वगैरे आहे। ठीक आहे, तुला यातला सगळ्यात जास्त काय आवडला? सांगणं कठीण आहे पण चिकन आवडलं, फिश पण आवडलं, सगळं छान आहे, खूप छान आहे। स्नेहल, चिकन सुक्का आणि प्रॉन्स फ्राय। जेवण जेवण खूप झालेलं, जेवण आता आराम केला थोडा अर्धा पाऊण तास आणि थोडं ऊन कमी झाल्यानंतर जरा बीचवर निघालं थोडं ड्रोन शॉट्स घेण्यासाठी आणि थोडा खेळण्यासाठी। चला, सूर्यास्त पाहण्यासाठी बीचवर असणं ही एक पर्वणीच। इथे स्थानिकांची संध्याकाळच्या रापणीची तयारी चालली होती। चला ड्रोनच्या नजरेतून पाहूया। आता लोकांची गर्दी ओसरू लागली होती, बोटी देखील मागे फिरू लागल्या। सूर्य अस्ताला आला होता पण आमचे मन भरले नव्हते। या सूर्याचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो। We'll be right back.
साडेसात झालेत आणि आम्ही जस्ट आता बीचवरून परत आलो. चहा आणि ब्रेकफास्ट वगैरे सॉरी स्नॅक्स झाला, पण फूडचा एक्सपिरियन्स हा खरोखर अप्रतिम होता. काय वाटतं स्नेहा? हो, फिश फ्राय वगैरे तर एवढं छान होतं आणि खास करून प्रॉन्स अप्रतिम. सोलकढी तर थांबतच नव्हतो आम्ही. तेजा? सगळं खूप छान होतं, घरगुती स्टाईल आणि अप्रतिम टेस्ट. प्रॉन्स मसाला खूप सुंदर, खूप छान. बेसिकली या सगळ्या 5-6 दिवसांमध्येच आमचं जे जेवणाचं आहे ते प्रत्येक रिसॉर्टने फुलफिल केलेलं आहे आणि कुठेच आम्ही डिसअपॉइंट झालो नव्हतो फूडच्या बाबतीमध्ये. सो आता थोडा एक राऊंड होईल, पूर्ण बाहेर अंधार झाला आहे, लाटांचा आवाज येतो आहे बारीक बारीक. मी सेकंड फ्लोअरला आहे आम्ही इथे आणि आता थोडा एक राऊंड मारायला आम्ही खाली जाऊ आणि त्यानंतर मे बी डिनर. डिनरचा मेनू आज आहे प्रॉन्स करी, त्यानंतर काजूची उसळ जी इथली व्हेजिटेरियनसाठी स्पेशालिटी आहे आणि बिर्याणी. तर ते जरा रिसॉर्टचा राऊंड मारू, थोडा एक खाली वॉक करू आणि मग डिनरसाठी. चमचमीत डिनर करून आम्ही लगेच झोपी गेलो. लाटांच्या संथ आवाजाने आणि पक्ष्यांच्या मधुर किलबिलाकाने आमची सकाळ झाली. गुड मॉर्निंग, छान सकाळ. खूप 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 लेट झाला, 7 निघायचं होतं बट आम्ही उठलो त्या जवळजवळ 8:30, त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी बारगा आल्या आता आणि इथून जायचं आहे मला मालवणला 2-3 ठिकाणी फिरायला. पण आता बघूया, जायचं तर म्हणजे पहिल्याला पर्याय नाही आहे. 2 दिवस मला फूड एवढं क्लासी आणि एवढं डिलिशियस फूड होता ना इकडचं. मला मी शेवटी अल्टिमेटली त्यांना विचारलंच की कोण आहे शेफ तुमचा, लोकल आहे की कसं काय आहे. त्यांनी सांगितलं की आमचा शेफ हा कुक हा ॲक्च्युली शेफ होता क्रूजवर. तर त्यावरूनच कळलं की हा खरोखर जेन्युइनली अनुभव याचा खूप आहे आणि खरोखर खूप फूड अजूनपर्यंत तर एवढं खाल्लं ना त्याच्यामध्ये एक वेगळेपण जाणवलं. रिझॉर्टमधून आपण बाहेर पडलो, 2 पावलं टाकली की समोर समुद्रावर बाहेर पडतो. 2 रूम आपण तुम्हाला मी दाखवलं, त्याच्यामधला पहिला माळा जो आहे तो 4000 पर नाईटने पर कपल या रेटने मिळतो आणि दुसरा हे वरचे जे रूम आहेत ते 5000 आणि मोस्ट ऑफ 4 रूम असल्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम हे फुल असतात. त्यामुळे प्रायर बुकिंग, प्रायर तुमची ॲडव्हान्समधली फूडची बुकिंग देखील करावी लागते, कारण का त्याप्रमाणे प्रिपरेशन केलं जातं. कुठलेही मासे इकडे स्टोअर करून ठेवले गेले नाहीत. आमची ती गैरसोय होणार होती बट फॉर्च्युनेटली त्यांनी ते फूड अरेंज केलं की आम्ही अचानक 12 आल्यामुळे काही कम्युनिकेशन गॅपमुळे त्यांना आमच्या येण्याचा अपडेट नव्हता, त्यामुळे थोडं गडबड झाली. पण त्यांनी इमिजिएटली ती रेक्टिफाय करून आम्हाला ते फिश वगैरे सगळं अवेलेबल करून दिलं आणि उत्तम रीतीने काहीही काम चालवू पद्धतीने केलं नव्हतं. ते एक खूप छान वाटलं. अदरवाईज आम्ही सांगितलं ठीक आहे जे आहे ते द्या, आता आपण सुरुवात करू, कारण का भूक लागली खूप. पण त्यांनी सांगितलं 1-15 थांबा आणि त्यांनी सगळं ते अरेंज केलं आणि खूप मजा आली. तुम्ही तर बघितलं असेलच काय काय होतं आमच्या काल लंचला. आणि आता आहे ब्रेकफास्ट. हा आलं हो, आता तो ब्रेकफास्ट आला आहे, ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग पुढचं आपण बोलूया. सगळे बॅग्स वगैरे खाली आणून झाले आहेत आणि ब्रेकफास्ट आला आहे पोहे. आधी पोहे खाऊन पटापट सामान पॅक करून निघायचं वालावाला. आता वेळ झाली होती इथून निघण्याची, इच्छा नसूनही
भेटूया पुढच्या भागात. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण निघालो पुढच्या डेस्टिनेशनसाठी. तिथून मग सामान उतरवणार कठीण होतं. आता आपण निघालोय. निघालो खावणे बीचवरून, यज्ञा खावणे बीचवरून आणि वालावलसाठी निघालो. इथला रस्ता जो आहे खूपच रिस्की आहे, खूप छोटा आहे. दुसऱ्या कॅमेऱ्यातून ते शूट होत आहे हे कळेलच. निघाला सुद्धा आपण दाखवलं होतंच. पण दुसरा जो मार्ग आहे याच्यासाठी, तिथून सामान उतरवणं खूप लांब आहे, म्हणून हा थोडा आतला रस्ता घेऊन बरोबर ब्ल्यू लगून रिझॉर्टच्या मागच्या बाजूला आम्हाला इथं आला. त्याने मी सामान नाचवण्याचं होतं ते कष्ट वाचले.